हॅलो फ्रेंड्स, सकाळचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही की भाच्याचा साखरपुडा आहे. साखरपुड्यासाठी निघालो. साधारण एक तासाचा प्रवास केल्यानंतर एका गावामध्ये पोहोचलो आणि खूप भूक लागली होती, त्यामुळे वडापाव खायचं ठरवलं. पण वडापाव नव्हता, इथे पाववडा होता आणि एकदम छान क्वालिटीचा पाववडा आम्हाला भेटला. स्वच्छ हॉटेलमध्ये नाश्ता भेटला. ही आहे माझी बहीण ज्योती, जिला आम्ही दुर्गा म्हणतो. आणि वातावरण बघू शकता, अख्खा डोंगर भाग आहे आणि खूप छान असं हातीचा मुलगा आहे कुबेर. आणि मस्त असं सगळी फॅमिली आम्ही नाश्त्यासाठी थांबलो, पाणी वगैरे घेतलं. ही माझी मम्मी आहे आणि दुर्गा, आम्ही सगळे नाश्त्याला थांबलो. तर हा आहे माझा मोठा भाऊ, हे वडील आहे आणि मिस्टर. असं सगळं आम्ही नाश्ता करत होतो आणि छान पद्धतीने नाश्ता झाला, कारण पुढे साधारण 2 तरी आम्हाला वाजणार होते. एकदम वळणावळणाचा आणि खेडे गावातला रस्ता होता, त्यामुळे गाडी फास्ट जाऊ शकत नव्हती. पण हळूहळू मग आम्ही एन्जॉय करत नाश्ता, चहा, पाणी असं सगळं आम्ही निघालो. आणि साधारण अकोल्याच्या पुढे तिकडे खेडेगावातलंच हे होतं, समशेरपूर म्हणून. तर 80-90 किलोमीटर असेल गावापासून. तर अशा ठिकाणी गेलो होतो. तुम्ही बघू शकता किती डोंगराळ भाग आहे आणि खूप वळणं वळणं रस्त्याची कामं चालू होते, त्यामुळे एकदम आम्हाला स्लो जायला लागलं. बराच उशीर झाला होता, 12:30 वाजले होते. आणि इथे जाताना आम्हाला एक धरण लागलं होतं, तर ते पण छान असं दिसत होतं. एकदम बाहेरनं डोंगर धरण पण दिसलं होतं. तर गावाचं नाव मला आठवत नाही, पण खूप वेगवेगळ्या गावाची नावं, एवढं काही मला आठवत नाही आता गावाची नावं. पण असं छान दृश्य दिसत होतं आणि छान असा एन्जॉय करत आम्ही प्रवास करत होतो. खूप डोंगरदऱ्या, शेती, टोमॅटोची झाडं वगैरे. पण तेवढंच बघता बघता आम्हाला ऐकायला आलं की इकडे बिबट्यांचं पण खूप वास्तव्य आहे. ठिकठिकाणी आम्हाला पिंजरे दिसले, खूप बिबटे आहे म्हणे इकडे, असं तिथली लोकं आम्हाला सांगत होते. तर साधारण पोहोचलो आम्ही तिथे आणि पप्पा विचारत होते. आम्ही थोडंसं रस्ता काय कळत नव्हतं, त्यामुळे तिथे थांबल्यावर पप्पांनी विचारलं की कुठे काय. आम्ही थोडं पुढं आलो होतो, जे ठिकाण होतं ना त्याच्यापासून थोडंसं पुढे आलेलो होतो. तर फायनली आम्ही प्रोग्रॅममध्ये पोहोचलो. प्रोग्रॅम सुरू झाला. अगोदर सुपारीचंच ठरलं होतं, पण नंतर मग साखरपुडा पण करून घेतला. तर इथे कॅमेरामन उभे होते, फोटोग्राफर, आणि त्यांच्या पायामुळे मला काही कळतच नव्हतं, तिथे व्हिडिओ घ्यायला जमतच नव्हतं. तर ही आहे नवरी आणि चालू आहे पूजा सुपारी फोडायची. आणि नेमकं काय झालं होतं, सकाळी घरातनं निघताना माझा फोन फक्त 25% होता आणि लाईट नव्हती, त्यामुळे चार्ज पण रात्री केला नव्हता. मग त्यानंतर दुपारनंतर एवढे तरी शूटिंग व्हिडिओ झाल्यानंतर माझा दुपारनंतर फोन स्विच ऑफ झाला. आणि जरा सगळ्यांची अशी मजा मस्ती वगैरे छान चालू होती आणि सुपारीचा कार्यक्रम सुरू होता. त्यांचे सगळे विधी पार पडत होते आणि आम्ही तोपर्यंत बसलेलो होतो. तर हा माझा सख्खा चुलत भाऊ आहे, त्याचा मुलगा आहे, म्हणजे भाचा आहे माझा. आणि छान आहे, खेडेगावातली लोकं आहे, घर वगैरे सगळं असं छान आहे, वातावरण खूप छान होतं. फायनली विधी झाल्यानंतर त्याला असा पोशाख वगैरे दिला गेला आणि त्याचा विधी संपन्न झाला. आणि ही आहे मी आणि ही आहे माझी बहीण दुर्गा. इतकी मश्करी करत होती, इतकी भारी असे स्वभाव तिचा, खूप हसवत होती. आणि सगळ्या इकडे लेडीज वगैरे अशा बसलेल्या होत्या. ते माझी मोठी चुलती आहे, ते दारातल्या 2 वहिनी आहे, दारात उभ्या आहेत त्या. आणि असं सगळं आम्ही चालू होतं आमचं. तरी ते माझे वडील आहेत आणि पलीकडे बसलेले चुलते आहेत. पण खूप छान भाग होता, पण मस्त वाटत होतं, एकदम एन्जॉय करत होतो आम्ही प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक क्षण असं छानही करत होतो, मस्त वाटत होतो एकदम. आणि दुर्गा प्रत्येक गोष्टीला जोक मारत होती, त्यामुळे सगळे हसत होते. मग फायनली सगळे विधी झाल्यावर त्यांनी विचारलं की सुपारी फोडायची का, तर असं विचारून फोडलं. मग वयस्कर लोकांनी असं विचारलं आणि सुपारी फोडली. जे मामा लोक वगैरे, नवरीचे चुलते वगैरे असे होते, त्यांनी सुपारी फोडली.
छान असा घरगुती कार्यक्रम झाला. त्यांनी काय मंगल कार्यालय वगैरे घेतलं नव्हतं, त्यांच्या दारापुढेच केलं त्यांनी. पण इतकं छान आणि निसर्गरम्य वातावरण होतं ना, की डोंगर वगैरे असं खूप छान वाटत होतं आम्हाला. आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला, जेवण पण चांगलं होतं. आणि असं एक एक करून, किती सुपाऱ्या होत्या काय माहिती, पण एक एक करून सगळ्या सुपाऱ्या फोडल्या. तर असं छान पद्धतीने कार्यक्रम पार पडत होता. आणि दुपारचे साधारण 2 वाजले होते. मग ते बोलले, पटपट आता पूजा उरकून घ्या, जेवणाची पण वेळ झालेली आहे. सगळे विधी त्यांचे चालू होते. तर हा मुलाचा मामा आहे. आणि मग सुपारी फोडून झाल्यावर पुन्हा मग ते मान वगैरे गंध लावणं असं सगळं चालू होतं. एवढा प्रवास केला आम्ही, पण थकवा वगैरे काय नव्हता, छान एन्जॉय झाला. कार्यक्रम झाल्यावर त्यांनी गळा भेट घेतली, मुलाच्या मामानी आणि मुलीच्या मामानी अशी भेट घेतली. आणि स्वतःचा परिचय वगैरे करून दिला. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, अगदी त्यांच्या घराच्या पुढे डोंगर पण आहेत, खूप छान. आणि तेवढेच प्रमाणात बिबटे आहेत, साप पण आहेत बोलले ते तिथे, सांगत होते की साप पण आहेत म्हणून. आणि इथे मला बोलवलं नवरीला हळदी कुंकू लावायला. आता नवरी जी आहे ती माझी भाचेसून लागते. तर सगळं हळदी कुंकू वगैरे लावून झालं, सगळा मानपान झाला, ओटी वगैरे भरली नवरीची. आता ही माझी दुसरी बहीण लहान दुर्गा, ती पण नवरीची ओटी वगैरे तिने पण भरून घेतली. आणि सगळे असे छान कार्यक्रम एन्जॉय करत होते. बघू शकता कार्यक्रम पार पडला आहे. आणि ही लहान वहिनी आहे, लहान भावाची बायको, तिने पण ओटी भरली, तिने पण पेढा वगैरे खाऊ घातला. आणि हा जो आहे याचं नाव अबीर आहे, खूप भारी आहे तो, गोड आहे खूप. आणि ही आहे वहिनी सोनाली, सगळ्यांनी ओट्या वगैरे भरून घेतल्या नवरीच्या. हा माझा भाऊ आहे, याचं नाव आहे सचिन कोरडे, त्याला आम्ही अण्णा म्हणतो लाडानी. आणि आमच्या घरातला अण्णासाहेब आहे तो, आणि तो पुण्यामध्ये वाघोलीला IT पार्कला जॉब करतो, टॉमटॉम कंपनीमध्ये पुण्यामध्ये असतो तो वाघोलीला. आणि तो पण इतका रॉयल आहे स्वभावाने, खूप छान. सगळे असे बहीण भाऊ एकदम एकत्र आले बऱ्याच दिवसांनी की बरं वाटतं. आणि छान वाटत होतं, बऱ्याच दिवसांनी एकत्र आलो होतो आम्ही. म्हणजे मी तर इथे असते, पण आता ते भाऊबीजसाठी गावी आलेले होते. तर त्यांनीही सगळं गंध वगैरे लावून, त्यांनी पण व्यवस्थित, म्हणजे नवरदेवचे चुलते म्हणून त्यांनी पण सगळे विधी केले. आणि घरी आल्यानंतर तर इतका थकवा आला होता, खूप थकले होते घरी आल्यानंतर. पण दीदीने मटकीची भाजी चपाती वगैरे बनवली होती. मग मी आल्यावर तिथे गावामध्ये मेथी विकायला होती, ताजी ताजी मेथी, मस्त संध्याकाळच्या वेळेस निघताना. मग मेथी घेतली होती येताना, आल्यावर घरी आल्यावर मेथी बनवली. खूप भूक लागली होती. दुपारी जेवण झाले, बरं का तिथे छान जेवण होतं, पण खूप ऑइली होतं, म्हणजे पुऱ्यांना वगैरे खूप तेल होतं, त्यामुळे जास्त काय जेवण नाही. आम्ही फक्त लाईट वरम भात वगैरे खाल्ला. आणि ही माझी मम्मी आहे. आणि मग त्यानंतर हार घालण्याचा कार्यक्रम झाला. सगळी विधी वगैरे पार पडल्यानंतर हार घातले नवरदेव नवरीला. लग्न लगेच आहे पुढच्या महिन्यामध्ये, 11 डिसेंबरला लग्न लगेच, म्हणजे तारीख लगेच धरली आहे त्यांनी. तर असं साधा सिंपल आणि एकदम ग्रामीण भागातला छान असा कार्यक्रम पार पडला. हा मेहुणा होता नवरदेवचा, त्यांनी हार वगैरे घातले आणि छान असा सगळा कार्यक्रम पार पडला. मग त्यानंतर बसल्या पंगत, कारण 2 वाजून गेले होते, सगळ्यांना भूक लागली होती. तिकडे माझे वडील आहे, चुलते आहे, मामा आहे, सगळे छोटे छोटे बच्चे कंपनी पण बसली जेवायला. आणि आम्ही थोडंसं झाडाच्या सावलीखाली जाऊन बसलो, पण त्यांनी जे सांगितले की इथे साप आहेत, तर खूप भीती वाटल्यासारखं होत होतं आम्हाला तिथे, कारण अडचण आहे आणि पूर्ण जंगल, शेतीची वस्ती आहे, पूर्ण डोंगर आहे, बघू शकता तुम्ही. आणि शेतकरी लोक म्हटल्यावर काय हो, त्यांना सवय असती नाही का अशा भागात राहण्याची, हे करण्याची, पण आपल्याला नाही जमू शकत अशा ठिकाणी, आपल्याला नाही पॉसिबल होत. आपण 2-3 तासाचं एन्जॉय करू शकतो,
पण रात्रीचं वगैरे राहणं आपल्याला पॉसिबल होत नाही, कारण आम्ही बिबट्याचे पिंजरे वगैरे बघितले डोळ्यांनी. आणि सोनू वगैरे आम्ही इकडे सोनूचे पप्पा वगैरे आम्ही इकडे बसलो होतो रिलॅक्स. आणि झाला फायनली प्रोग्रॅम पार पडला, जेवायला बसलो आम्ही. वाटाणा बटाट्याची भाजी, जिलेबी होती स्वीटमध्ये, पुरी, वरण भात, शेव आणि पापडी होती. हे आणि मी आम्ही शेजारीच बसलो जेवायला. समोर ही एक माझी वहिनी आहे धनश्री म्हणून, ही दुसरी वहिनी आहे सोनाली, आणि माझी बहीण दुर्गा. आणि छान असं आम्ही जेवण करायला बसलो आणि निघालो.